नमस्ते मित्रांनो, माझं नाव हर्षल प्रभुने. आपण आज क्विडबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्रंट साइडला आपण बघाल तर रेनोचा लोगो आणि ही ग्रिल बघू शकतो. त्यानंतर इथे इंडिकेटर्स, DRLs, या साइडला इथे हेडलॅम्पची प्लेसिंग केलेली आहे. या स्पेशल या पर्टिक्युलर मॉडेलमध्ये आपल्याला ऑरेंज कलरची फिनिशिंग या ठिकाणी मिळते. त्यानंतर खाली ही ग्रिल दिलेली आहे, ऑरेंज एलिमेंट आहे तिथे प्रत्येक ठिकाणी. इथे टोईंग करण्यासाठी इथे जागा आहे. तर आपण साईड प्रोफाईलमध्ये बघाल इंडिकेटरची प्लेसिंग केलेली आहे. तर हे ब्लॅक एलिमेंट आहे पूर्ण, SUV-चा लुक देतं हे ब्लॅक एलिमेंट. त्यानंतर अलॉय व्हील्स नाही आहेत मित्रांनो, हे याच्यावर व्हील कॅप लावलेली आहे. आपण बघू शकतो व्हील कॅप आहे ही. हे अलॉय व्हील्सचं डिझाईन दिलेलं आहे फक्त, पण हे अलॉय व्हील्स नाही आहेत. आतमध्ये स्टील ट्रिम आहे आणि बाहेरून व्हील कॅप आहे. एक क्लाइंबर मॉडेल आहे, ऑरेंज कलरमध्ये ओव्हरवेम दिलेला आहे. ब्लॅक डोअर हँडल्स हे मॅचिंग आहेत या ब्लॅक एलिमेंट सोबत. तर पूर्ण ते AB आणि CA पिलर आपल्याला ब्लॅकमध्ये मिळतात. तर आपल्याला साईड प्रोफाईलमध्ये बघाल तर रूफ रेल्स दिलेले आहेत ब्लॅक कलरमध्ये आणि हे ऑरेंज एलिमेंट आहे इथे. वायपर यामध्ये एकच मिळतो, तो मोठा आहे चांगला, त्यामुळे बराचसा ग्लास एरिया कवर होतो या वायपरने. अँटिना भरपूर मोठा असा अँटिना आपल्याला क्विडमध्ये मिळतो बघा. वॉशर देखील आहे इथे, एकच वॉशर आहे. फ्युअल फिलिंगसाठी ड्रायव्हर साईड, राईट साईड फ्युअल फिलर कॅप दिलेली आहे. आणि रिअरला आपण बघाल तर असे टेल लॅम्प दिलेले आहेत त्या ठिकाणी, इंडिकेटर, रिव्हर्स लाईट, इझी आरची बॅजिंग, म्हणजे ही कार ऑटोमॅटिक आहे विथ क्विड बॅजिंग. तर रेनोचा लोगो, आतमध्ये कॅमेरा आहे, रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे मित्रांनो, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यानंतर 3 पार्किंग सेन्सर्स आपल्याला क्विडमध्ये देखील बघायला मिळतात, टायगरप्रमाणेच या ठिकाणी आहेत. त्यानंतर रिफ्लेक्टर्स दिलेले आहेत दोन्ही साईडनी, रेनॉल्टची बॅजिंग, टेल लॅम्प. त्यानंतर इथे गन मेटलमध्ये, गन मेटल कलरमध्ये स्किड प्लेट मिळते ऑरेंज एलिमेंट सोबत. क्विडचा ग्राउंड क्लिअरन्स देखील अतिशय चांगला आहे. सेगमेंटमध्ये एवढा ग्राउंड क्लिअरन्स कारचा नाही आहे मित्रांनो. आणि टायर प्रोफाईल आपण बघायला जाल तर 165/70 R14 हे 14-inch टायर आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे अपोलोचा. चला मग इंटेरियर मध्ये जाऊन बघूया. मागे वायपर नाही दिलेला. इंटेरियर मध्ये जाण्याआधी मी तुम्हाला चावी दाखवतो. रेनो क्विडची चावी तुम्ही बघू शकता, अनलॉक, लॉक. त्यानंतर हा रेनोचा लोगो, अशी सिंपल की आपल्याला मिळते. डोअर पॅनल बघायला गेलं तर इथे अनलॉक, लॉक अनलॉकसाठी हे दिलेलं आहे स्विच. त्यानंतर क्रोम फिनिशमध्ये आपल्याला डोअर उघडण्यासाठी हँडल दिलेलं आहे. त्यानंतर हे ब्लॅक एलिमेंट आपल्याला मिळतं, ऑरेंज फिनिश ती जी बाहेर दिली होती ती आतमध्ये सुद्धा आपल्याला इथे मिळते. त्यानंतर इथे थोडीशी हँडल, बॉटल होल्डर आणि पूर्ण ब्लॅक कलरमध्ये ही फिनिशिंग मिळते. साईड मिरर मोठा आहे मित्रांनो, चांगल्या साईजचा आहे. चला मग आपण ते बघूया, चावी इन्सर्ट करूया. चावी इन्सर्ट केली आहे. आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला ॲव्हरेज डिस्टन्स टू MT, किलोमीटर्स, स्पीड,
सर्व या ठिकाणी मिळतं. त्या ठिकाणी आरपीएम मीटर आहे. त्या ठिकाणी आपल्याला फ्युल गेज मिळतो. त्या ठिकाणी कूलंट गेज मिळतो. अशा प्रकारचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. आपण कार स्टार्ट करूया. बघू शकता आपण एसी चालू करूया. एसी चालू केलाय तर आपण स्क्रीन बघू शकता. अतिशय मोठी स्क्रीन आपल्याला रेनो क्विड मध्ये मिळते. एसी वेंट्स या ठिकाणी. व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी हे रोटरी दिलेले आहे. त्यानंतर इथे माईकचं दिलेलं आहे स्विच. आपण बघू शकता इथे हजार्ड लाईट. हे लॉक करण्यासाठी एक स्विच दिलेला आहे मिडलला. गाडीचे चारही डोर लॉक होतात, अनलॉक होतं. त्यानंतर एसी दिलेला आहे, मॅन्युअल एसी आहे मित्रांनो. तर खाली बघायला जाल तर इथे आपल्याला 12 व्होल्टचं सॉकेट मिळतं मोबाईल चार्ज करण्यासाठी. इथे यूएसबी लावून आपण इथे गाणी ऐकू शकता, व्हिडिओ प्ले करू शकता. इथे ऑक्सचं दिलेलं आहे इनपुट. दोन एअरबॅग्स स्टँडर्ड येतात क्विडमध्ये. इथे ग्लो बॉक्स आहे, भरपूर मोठा असा ग्लो बॉक्स या ठिकाणी ऑफर केला आहे. एअरबॅग्सची बॅजिंग, क्विडचं बॅजिंग. त्यानंतर एसी वेंट इथे अशा प्रकारे बघा आपण ओपन करू शकता. ओव्हरऑल डे नाईट आयआरवीएम मतलब मॅन्युअली ॲडजस्टेबल नाही आहे. आपल्याला हातानेच याला असं ॲडजस्ट करण्यासाठी काही दिलेलं नाही आहे पर्टिक्युलर. बघू शकता. त्यानंतर इथे माईक दिलेलं आहे कॉल सोड बोलण्यासाठी. त्यानंतर इथे येलो लाईट दिलेली आहे. इथे बघाल तर आपल्याला मिरर नाही आहे या साईडने मिरर दिलेला आहे. या साईडने सुद्धा मिरर नाही आहे, सॉरी. सीट्स बघू शकता. सीट्ससुद्धा अतिशय कम्फर्टेबल अशी पोल स्ट्रिंग दिलेली आहे साईडने. तर हेडरेस ॲडजस्टेबल नाही आहेत. आणि इथे क्लाइंबरची बॅजिंग दिलेली आहे बघा. हे जे पर्टिक्युलर मॉडेल आहे ते त्याची बॅजिंग आणि हे ऑरेंज एलिमेंट त्यानुसार कंटिन्यू होतात. बघू शकता सीट्स. इथे रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह हे ऑटोमॅटिक व्हर्जन आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे असं डायल मिळतं, एअर लिव्हर नाही मिळत. ते आता न्यूट्रलवर आहे. इथे आपल्याला स्पेसिंग दिलेले आहे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी. पॉवर विंडोचे कंट्रोल्स मित्रांनो, पॉवर विंडो या ठिकाणी आहे. ही ड्रायव्हर साईड अप डाऊन करण्यासाठी आणि ही या ठिकाणी मिळतात पॉवर विंडोचे कंट्रोल्स. चला मग बॅक साईडला बघू. बॅक डोर बघाल तर इथे ऑरेंज एलिमेंट. त्यानंतर क्रोम फिनिशमध्ये डोर उघडण्यासाठी लॉक अनलॉक स्विच. पॉवर विंडो कंट्रोल ब्लॅक एलिमेंट, पूर्ण ब्लॅक, नो लेदर, नो सॉफ्ट टच, ओनली हार्ड प्लास्टिक. बघू शकता. सेगमेंटच्या कोणत्याही गाडीमध्ये हे फीचर मिळत नाही असं एक फीचर क्विडमध्ये येतं. ते आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया. सुद्धा अप्लाय होतात. तर आपण ही सीट्स पूर्ण बॅक केलेली आहे. तर आपण बघू शकता लेगरूम आहे इथे. चांगला एकदम लेगरूम मिळतो. तर मी जे म्हणत होतो आपल्याला स्पेशल आहे रेनो क्विडमध्ये तर ते हे हँडरेस्ट आहे. हे हँडरेस्ट बऱ्याचशा या सेगमेंटच्या गाडीमध्ये मिळत नाही. आणि रेनो क्विडमध्ये आपल्याला ते ऑफर केलं आहे. कप होल्डर्स नाही आहेत परंतु हँडरेस्ट दिलेला आहे. आणि हेडरेस्टसुद्धा ॲडजस्टेबल नाही आहेत. पण या ठिकाणी आपल्याला दोन असे बॉटल्स ठेवण्यासाठी तर नाही म्हणतात ना, बॉटल्स नाही बसणार याच्यात, पण बऱ्याचशा वस्तू बसून जातील. त्यानंतर इथे पॉवर विंडोचे कंट्रोल्स दोन्ही डोर्सवर दिलेले आहेत. तर बघू शकता इथे हँडल्स आहे.
इथे दोन जण आरामशीर बसू शकतात. तिसरा कारमध्ये एक लहान मुलगा तिसरा बसू शकतो. दोन जण मागे आरामशीर बसू शकतात. आणि थाय सपोर्ट तर अजिबातच नाही आहे. थाय सपोर्ट अजिबात नाही आहे. चला तर मग क्वेडचा बूट बघूया. बूट ओपन करण्यासाठी की इथे लावावे लागते. त्यानंतर बूट ओपन होतो. बघू शकता बूट स्पेस एव्हरेज साईजचा असा बूट स्पेस या ठिकाणी आपल्याला मिळतो. पार्शल ट्रे आपल्याला सेपरेट घ्यावा लागतो. यामध्ये दिलेलं नाही आहे. क्लाइंबरची बॅजिंग इथे दिलेली आहे. त्यानंतर इथे कोणतीही कवरिंग दिलेली नाही आहे. हे ओपनच असणार आहे. या ठिकाणी आपल्याला 12 वोल्टचं सॉकेट दिलेलं आहे. चार्जिंग इथे करू शकता. अशा प्रकारे बूट स्पेस दिलेला आहे. मागच्या साईडला कोणताही वायपर नाही आहे. इथे स्टॉप लॅम्प दिलेला आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल. आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे थोडा सपोर्ट आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला ही कार जरा घ्यायची असेल तर खरंच खूप सुंदर अशी डिझाईनमध्ये आपल्याला ही कार मिळते. कम्फर्टेबल देखील आहे. त्यामुळे आता अहमदनगर साईदीप ऑटोमोबाईल्समध्ये आहे. तर इथली तुम्हाला ऑन रोड प्राईस देखील मी टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. हे पर्टिक्युलर मॉडेल आहे क्लाइंबर. तिची प्राईससुद्धा मी टाकतो आहे. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.